नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूच्या काही ठळक घडामोडींकडे. सुळे यांची राज्यातील शिंदे फडवणी सरकार तसंच केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड. जैन मंदिराच्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांची उपस्थिती आणि शहरातील आणखीन 157 रस्त्यांचं लवकरच नूतनीकरण होण्याची चिन्ह. ठाण्यातील आरमोलमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून महिला बचत गटाचं काम राज्यभर करण्यात येत आहे. त्याच अनुषंगानं बचत गटातील महिलांनी बनवलेल्या घरगुती उत्पादनांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून त्याचं उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना सुळे यांनी राज्यातील शिंदे फडवणी सरकार तसंच केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पण अंधश्रद्धा त्याच्या विरोधात दाभोळकरांनी उभं आयुष्य घालवलं, त्यांची हत्याही झाली. पण ज्या पद्धतीने आज वातावरण या देशात राज्यात होतं आहे त्याचा अतिशय गांभीर्याने विचार हा सत्तेत असलेल्या लोकांनी केला पाहिजे. आणि त्याचबरोबर अशा गोष्टी जेव्हा होतात त्याच्यावर पूर्ण ॲक्शन ही सत्तेत असलेल्या लोकांनी घेतली पाहिजे, पोलीस यंत्रणेने घेतली पाहिजे आणि या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या अशा ज्या गोष्टी जेव्हा केव्हा होतात त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि ह्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. पण बघायला गेलं तर दुर्दैवी आहे, आघोरी विद्या किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा मी एक तर जाहीर निषेध करते. महिलांचा मान सन्मान झालाच पाहिजे, श्रद्धा ही असलीच पाहिजे, पण अंधश्रद्धेच्या विरोधात आमचा जो लढा आहे तो सातत्याने चालू राहील आणि हीच आमची श्रद्धांजली आदरांजली ही दाभोळकरजींना असते. मलाही आश्चर्य वाटलं खरं तर, कारण केंद्र सरकार सातत्याने म्हणतं की त्यांच्याकडे खूप पैसे, पैशाची कमतरता येणार नाही. तर मग FD, माणूस आयुष्यात FD कधी मोडतो? जेव्हा अडचण येते. घरात मुलाला शिक्षण हवं असेल किंवा कुणाची मेडिकलची अडचण आली, घरात लग्न कार्य आलं, खर्च वाढला, तेव्हाच एक सेफ्टी सिक्युरिटी म्हणून आपण FD ठेवतो. अशा FD अडचणीच्या काळातच वापरल्या जातात. अशी काय अडचण आली आहे की महाराष्ट्रातल्या BMC FD मोडायची गरज ही केंद्र सरकारला वाटते, ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. टेमीनाका भागातील जैन मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सकाळी उपस्थिती लावली. त्यावेळी मंदिरामध्ये जय जय महाराष्ट्र माझा आणि आया हे राजा अशी मराठी गीतं लावून जैन समाजानं त्यांचं स्वागत केलं. अखंड भारत हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि ते राज ठाकरे यांनी साकार करावं अशी आमची अपेक्षा आहे असं सांगत जैन धर्मगुरूंनी राज यांचं कौतुक केलं. ठाण्यातील टेमीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचं कार्यालय असून इथून आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं कामकाज चालतं, त्यामुळे टेमीनाका परिसर हा संपूर्ण जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. याच भागात जैन समाज मोठ्या प्रमाणावर राहत असून या भागात समाजाचे मोठे मंदिर आहे. या मंदिरामध्ये जैन समाजाच्या वतीनं शनिवारी सकाळी 8 वाजता एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. त्यांच्या स्वागतासाठी जैन समाज मोठ्या संख्येनं मंदिर परिसरात उपस्थित होता. समाज बांधवांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. राज यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते मंदिरामधील सभामंडपातील कार्यक्रमस्थळी आले. तिथे त्यांचं जैन समाजानं स्वागत केलं. राज ठाकरे यांच्याकडून आमची एक अपेक्षा आहे, ही अपेक्षा छोटी नाही तर खूप मोठी आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र आणि भारताबद्दल बोलत नाही तर अखंड भारत हे आमचं स्वप्न आहे. काश्मीर अर्धा आपल्या ताब्यात आला आहे, आम्हाला पूर्ण काश्मीर हवा आहे. आम्हाला पूर्ण काश्मीर हवा आहे, त्याचबरोबर पाकिस्तानही हवा आहे. अखंड भारत हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही स्वप्न होतं. ते स्वप्न तुम्ही पूर्ण करा, त्यासाठी आता आम्ही तुमचं स्वागतही केलं आहे असं जैन धर्मगुरू आचार्य चिदानंद महाराज यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितलं. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल,
याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा या उद्देशातून राज्य सरकारनं रस्ते नूतनीकरणासाठी दिलेल्या 214 कोटींच्या निधीतून 127 रस्त्यांची कामं सुरू असतानाच त्यापाठोपाठ आता राज्य शासनानं आणखी 157 रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी 391 कोटी रुपयांचा निधी पालिकेला देऊ केलाय. या कामासाठी काढलेल्या निविदा प्रक्रिया आठवडाभरात अंतिम करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याची तयारी पालिकेनं सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील आणखी 157 रस्त्यांचं लवकरच नूतनीकरण होण्याची चिन्ह आहेत. ठाणे महापालिकेतील रस्त्यांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात. पावसाळ्यात खड्डे बुजवण्याची कामंही केली जातात, परंतु काही दिवसातच बुजवलेले खड्डे उखडतात. काही रस्त्यांची अक्षरशः चाळण होते. खराब रस्त्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडी या समस्येमुळे नागरिक हैराण होतात. गेल्या वर्षी हेच चित्र दिसून आलं. ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी पालिकेकडून रस्ते कामाची आखणी करण्यात येत होती, परंतु या कामासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. करोना काळात उत्पन्न आणि खर्चाचं गणित बिघडल्यानं आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पालिका प्रशासनाकडे रस्ते कामासाठी निधी उपलब्ध नव्हता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे शहरातील रस्ते नूतनीकरणासाठी 214 कोटींचा निधी देऊ केला होता. या निधीतून शहरातील 127 रस्त्यांची कामं सुरू आहेत. मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात गारवा कमालीचा वाढल्याचं चित्र आहे. त्यात दिवसाही वातावरण थंड असल्यानं शहरात गुलाबी थंडी पडल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मागील 8 दिवसात शहरातील किमान 12 अंशाच्या आत असून मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात निचांकी म्हणजे 16.2 अंशावर खाली घसरल्याचं दिसून आलं. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये गारवा प्रखरतेनं जाणवू लागलाय. थंडी पडे दरवर्षीप्रमाणे वाट पाहून बसणाऱ्या ठाणेकर या कारव्यानं आनंदित झालेत. शहरात अजूनही स्वेटर्स, कानटोपी, मफलर, हातमोजे घालून नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत. मागील आठवड्याभरापासून शहरात पसरलेल्या गारव्यामुळे शहरातील तापमानाचा 12 अंशाच्या खाली आलाय. 15 जानेवारीला सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास 16.2 अंश सेल्सिअस वर पारा खाली आला होता, मात्र तो सूर्यनारायणाच्या दर्शनानंतर वाढून दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास 32.4 अंशावर गेला. त्याच्यानंतर मात्र हा पारा घसरताना दिसून आला. सातत्यानं दिवसभर वाहणाऱ्या हवेमध्ये गारवा असल्यानं ती हवा बोचणारीच आहे. या गारव्याचा आनंद ठाण्यातील लहान थोर घेत आहेत. वातावरणात वाढलेल्या गारव्यामुळे स्वेटर, मफलर, कानटोपीसह ठिकठिकाणी ठाणेकर
शेकोटीचा आधार घेत असल्याचं चित्र दिसून येतं. मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं अभियानाअंतर्गत हाती घेतलेली सर्व कामं युद्धपातळीवर सुरू असून शहराचं नवरूप नागरिकांना अनुभवायला मिळतंय. शहरातील भिंतीवरील आकर्षक आणि बोलकी चित्र लक्ष वेधून घेत असून सौंदर्यीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. सौंदर्यीकरणाचा एक भाग म्हणून पुलाच्या खालच्या जागेचा वापर होत नसल्यामुळे ती पडून राहते किंवा काही वेळा बेघर लोक तसंच सिग्नलवरील विक्रेते त्याचा वापर करतात. हे टाळण्यासाठी पुलाखालच्या जागांचं सुद्धा सौंदर्यीकरण करून ते वापरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी नितीन कंपनी जंक्शन इथे प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. शहरातील उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी नागरिकांना उपयोगी पडतील अशा पद्धतीनं या जागा विकसित करणं किंवा तरुण मुलांना खेळण्यासाठी त्या जागा विकसित करणं, काही ठिकाणी रॉक क्लाइम्बिंग सारख्या काही नाविन्यपूर्ण बाबी करणं शक्य आहे का याची पडताळणी करून नाविन्यपूर्ण कल्पनांचा विचार करावा अशा सूचना आयुक्तांनी दिल्यात. नितीन जंक्शन उड्डाणपुलाखाली विद्युत तारा लोंबकळत असल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत योग्य उपाययोजना करण्याचं सूचित केलंय. तसंच या उड्डाणपुलाच्या गर्डरला रंग देण्यात आलाय. मात्र दोन गर्डरमधील मोकळ्या जागेत आकर्षक पद्धतीनं सौंदर्यीकरण करून तिथे विद्युत रोषणाई करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. पुलाखालील मोकळ्या जागेत विकसित केलेल्या उद्यानात विविध प्रकारची सुशोभित झाडं लावण्यात यावीत. तसंच पुलाखाली असलेल्या भंगार अवस्थेतील दुचाकी तातडीनं हटवण्याचे आदेश कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना देण्यात आलेत. उड्डाणपुलाखाली असलेलं सार्वजनिक स्वच्छतागृह हे नियमित साफ राहिल्याची दक्षता घेण्याबाबतचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सुळे यांची राज्यातील शिंदे फडणवीस सरकार तसंच केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड. जैन मंदिराच्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांची उपस्थिती आणि शहरातील आणखीन 157 रस्त्यांचं लवकरच नूतनीकरण होण्याची चिन्ह. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.